मुख्यमंत्री अजीत पवार ने विधान भवन परिसर में आज पत्रकारों से विविध मुद्दों पर संवाद साधा। इस दौरान पत्रकारों द्वारा पूछे गए सवाल पर बोलते हुए पवार ने कहा कि लोकसभा चुनाव की पृष्ठभूमि में महागठबंधन की बैठक होगी, सीटों के आवंटन में कोई विवाद नहीं होगा, समझदारी से भूमिका निभाएंगे। साथ ही पत्रकारों द्वारा दिल्ली दौरा रद्द होने पर सवाल करने पर पवार बोले कि हमारा आज का दिल्ली दौरा रद्द हो गया है, सोमवार को अमित शाह से मुलाकात करेंगे। हमारा दिल्ली दौरा सोमवार या मंगलवार को होगा और प्याज इथेनॉल समेत 5-6 मुद्दों पर अमित शाह से चर्चा करेंगे। इसलिए 3 घटक प्रमुख आहेत, त्यांचे 4-4 लोक आपण महामंडळाचं वाटप कसं असावं आणि उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं साधारण महायुतीचे मेळावे किंवा महायुतीच्या सभा ह्या अधिवेशन संपल्यानंतर कशा पद्धतीनं ऑर्गनाईज करायच्या त्याच्याबद्दल त्यांची चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये मला सुनील तटकरे साहेब आमचे म्हणजे 3-4 प्रतिनिधी आहेत, त्याच्यापैकी सुनील तटकरेंनी मला ब्रीफिंग केलं तर ते म्हणाले की आता तुमच्या समोर ही चर्चा होईल, मी देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे साहेब, आणि त्याच्यातनं पुढच्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी ठरवू। जागांच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही। वेगवेगळ्या बातम्या, वेगवेगळे मतप्रवाह प्रत्येकाचे असू शकतात। तिथले जिल्हा अध्यक्ष ह्या तिन्ही पक्षाचे किंवा अजून कोणी प्रमुख पदाधिकारी जरी बोललं तर मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, आता मिठाचा खडा टाकला, आता काहीतरी वेगळं घडणार, आता जागा वाटपात वाद होणार, काही तुम्ही तसलं डोक्यात आणू नका, काही वाद होणार नाही। आम्ही फार समंजस भूमिका घेऊन तिसऱ्यांदा ह्या देशाचे लोकप्रिय नेते, जगामध्ये देशाचं नाव ज्यांनी मोठ्या प्रमाणावर पुढं नेण्याचं काम केलेलं आहे त्या नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही पंतप्रधान करण्याच्याकरता 48 जास्तीत जास्त 45 तरी जागा कशा निवडून येतील अशा प्रकारचं नियोजन आमच्या तिन्ही पक्षाचं राहणार।